विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशलिटी सर्जिकल, लैप्रोस्कोपी एंड ट्रॉमा सेंटर, लैप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी, हर्निया सर्जरी, ट्रॉमा व क्रिटिकल केयर, दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, पित्ताशयाची शस्त्रक्रिया, शरीरावरील विविध गाठींचे निदान आणि शस्त्रक्रिया, पोटाची आणि छोट्या आतडीची शस्त्रक्रिया, लहान मुलांची शस्त्रक्रिया, मूळव्याध भगंदर आणि फिशर शस्त्रक्रिया, गर्भपिशवीची शस्त्रक्रिया, थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि शस्त्रक्रिया। डॉक्टर अभिलाष माळी, MBBS, MS, जनरल सर्जरी। डॉक्टर अभिलाष माळी, MBBS, MS, जनरल सर्जरी। डॉक्टर केतकी माळी, BDS, MS, हेल्थ केअर मॅनेजमेंट। संपर्क 78 88 05 82 50, 24 तास सेवा। आमचा पत्ता, विद्याविश्व हॉस्पिटल, मेहत्रे हॉस्पिटल जवळ, वानखेडे लेआउट, बुलढाणा। चित्राक्षी फर्निचर्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स गृह उपयोगी वस्तू खरेदी करा। सर्व प्रकारच्या अंगणाचं माहेर घर। प्रोप्रायटर अजय वीज। संपर्क 91 84 46 67 55 57। आमचा पत्ता, रामजी सेलिब्रेशनच्या बाजूला, चिखली रोड, 33 KV पॉवर हाऊस समोर, बुलढाणा। अंमली पदार्थांची विक्री जास्त होणाऱ्या परिसरात संबंधित विभागाने वेळोवेळी तपासणी करावी, व्यसनमुक्ती केंद्राशी समन्वय ठेवून या सामाजिक प्रश्नाला आळा घालण्यासाठी सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिले आहेत। अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांच्यासह अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉ पाटील यांनी गेल्या कालावधीमध्ये जिल्ह्यात झालेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईची माहिती घेतली आहे। अंमली पदार्थांच्या आहारी प्रामुख्यानं युवा वर्ग जात आहे, त्यामुळे एक पिढीचं नुकसान होणार आहे। अंमली पदार्थाच्या सेवनामुळे समाजातील विविध घटकांवर परिणाम होत असल्यानं याविरोधात एकत्रित कारवाई करावी। गांजाची वाहतूक रोखण्यासाठी इतर राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्या रस्त्यावर तपासणी नाके उभारण्यात यावे। अंमली पदार्थांचं सेवन करण्यासाठी प्रामुख्याने निर्जन स्थळे, बगीचे, रिकामे कारखाने अशा ठिकाणचा वापर केला जातो। अशा ठिकाणी पोलिसांनी नियमित गस्त घालावी। अंमली पदार्थाच्या आहेर जाण्याचं प्रमाण विद्यार्थी वर्गात जास्त आहे, त्यामुळे शाळा किंवा महाविद्यालयाच्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी। शाळा परिसरात विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्याजवळ पदार्थ आढळत असल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी। अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करावी। प्रामुख्याने विद्यार्थी आणि युवा वर्ग यामध्ये व्यसनाधीन होणार नाही यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यासाठी सर्व यंत्रणांची एकत्रितरित्या बैठक घेण्यात यावी। यातून अंमली पदार्थ विरोध कारवाई करणं शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी डॉ पाटील यांनी सांगितलंय। सिटी न्यूज, बुलढाणा।